मित्रांनो अखेर आपला संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाने उन्हाळी दोन हजार बावीस परीक्षांचे अधिकृत परिपत्रक काढलेले आहे आणि या परिपत्रकामध्ये परीक्षा या कधीपासून होतील कशा पद्धतीने होतील परीक्षांचे वेळापत्रक काय असेल निकाल कसा लागेल परीक्षांचा पॅटर्न काय असेल याबद्दल सविस्तर आणि डिटेल माहिती दिलेली आहे तर तीच माहिती आजच्या व्हिडिओमधून आपण जाणून घेणार आहोत तर नमस्कार मित्रांनो मी विवेक शब्दांकुरिया युट्यूब चॅनलवर तुमचं मनपूर्वक स्वागत करतोय आणि अशा करतोय की व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला आणि वेळोवेळी अशाच खात्रीशीर अपडेट करता शब्दांकुरिया युट्यूब चॅनलसोबतच शब्दांकुरिया माझ्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करायला विसरू नका हा जो जी आर आहे तो त्या टेलिग्राम चॅनलवर सुद्धा तुम्हाला अवेलेबल होऊन जाईल तर विद्यार्थी मित्रांनो एक एक पॉईंट आता इथे आपण डिस्कस करूया आणि त्यानंतर व्हिडिओच्या सर्वात शेवटी या व्हिडिओमधील जे सर्वात महत्त्वाचे पॉईंट आहे ते सोप्या शब्दामध्ये मी तुम्हाला समजून सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा पूर्ण पहा कारण खूप महत्त्वाचा आणि अत्यंत इम्पॉर्टंट असा हा व्हिडिओ अमरावती विद्यापीठामध्ये शिकणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यासाठी असणार आहे तर चला लगेच व्हिडिओला सुरुवात करेल तर मित्रांनो हा जो जी आर आज विद्यापीठाने काढलेला आहे तो जी आर आहे शैक्षणिक सत्र दोन हजार एकवीस बावीसमधील उन्हाळी दोन हजार बावीस विद्यापीठ परीक्षांच्या आयोजनाबाबत आणि लक्षात घ्या आता यातील सर्वात महत्वाचा पॉईंट आहे परीक्षा पद्धती तर परीक्षा पद्धती कशी असेल तर पहिला पॉईंट आहे की समपद्धतीतील समसत्रांच्या सर्व विद्यार्थ्यांच्या उन्हाळी दोन हजार बावीस परीक्षा या कोविड नाईन्टीन प्रचलित पद्धतीने विद्यापीठाद्वारे वेळापत्रक जाहीर करून संचालित करण्यात येतील लक्षात घ्या काय पॉईंट आहे की कोविड नाईन्टीन पूर्वीच्या प्रचलित पद्धतीने म्हणजे ऑफलाईन पद्धतीने तुमच्या थी या ज्या परीक्षा आहेत त्या संचालित करण्यात येतील असं या पहिल्या पॉईंटमधून सांगितलेलं आहे दुसरा पॉईंट आहे की वार्षिक पद्धती ज्या अभ्यासक्रमांना नियमित विद्यार्थी प्रवेशित असतील अशा अभ्यासक्रमांच्या सर्व वर्षाच्या सर्व विद्यार्थ्यांच्या उन्हाळी दोन हजार बावीस परीक्षा या कोविड नाईन्टीन पूर्वीच्या प्रचलित पद्धतीनेच जाहीर करण्यात येतील म्हणजे ज्या वार्षिक पद्धतीला असतील ज्यांना सेमिस्टर नाही त्यांच्यासुद्धा परीक्षा या पूर्वीच्या जी प्रचलित पद्धत आहे त्यानुसारच घेण्यात येतील असं सांगण्यात आलेलं आहे त्यानंतर जो तिसरा पॉईंट आहे तो आहे बैशल्य किंवा माजी विद्यार्थ्यांच्या परीक्षासुद्धा एक आणि दोन प्रचलित प्र पद्धतीने साब ज्या काही संचालित करण्यात येणार आहे त्यानंतर चौथा पॉईंट आहे की सम सर्व पद्धतीतील विषम सत्रांच्या परीक्षा तसेच वार्षिक पद्धतीतील ज्या अभ्यासक्रमांना नियमित विद्यार्थी प्रवेशित नाहीत अशा अभ्यासक्रमाच्या परीक्षा या महाविद्यालय स्तरावर सदर अभ्यासक्रमात उपलब्ध संधीची शहानिशा करून प्रश्नपत्रिका एमसीक्यू पद्धतीने महाविद्यालयांद्वारे वेळापत्रक तयार करून फक्त ऑनलाईन पद्धतीने महाविद्यालयात घेण्यात येतील म्हणजे लक्षात घ्या या ज्या ऑनलाईन परीक्षा होणार आहेत त्या फक्त विषम सत्रांच्या होणार म्हणजे बॅकलॉगच्या ज्या काही परीक्षा आहेत अगोदर ऑनलाईन पद्धतीने झाल्या होत्या मात्र त्यात जे विद्यार्थी फेल झाले त्याच विद्यार्थ्यांच्या या परीक्षा ज्या आहेत या एमसू क्यू पद्धतीने आणि ऑनलाईन पद्धतीने घेण्यात येणार आहेत रेग्युलर परीक्षा या ऑफलाईनच होणार आहेत जो चौथा पाचवा पॉईंट आहे तो असा आहे की श्रेणी श्रेणीशृधार म्हणजेच इम्प्रूव्हमेंट ऑफ डिव्हिजन विद्यार्थ्यांच्या परीक्षा या पूर्णपणे प्रचलित पद्धतीने संचालित करण्यात येतील म्हणजे त्यांच्याही परीक्षा ऑफलाईन होतील त्यानंतर जो पाचवा नंतर सहावा पॉईंट आहे तो असा आहे की केंद्रीय प्रवेश समितीद्वारे प्रवेशित झालेल्या विद्यार्थ्यांच्या प्रथम वर्षांच्या सत्रांच्या परीक्षा या शैक्षणिक नियम नियामिकेत दर्शवलेल्या नव्वद दिवसांचा शैक्षणिक कालावधी पूर्ण झाल्यानंतर संचालित करण्यात येतील तर हा पॉईंट कोणासाठी लक्षात घ्या केंद्रीय प्रवेश पद्धत म्हणजे संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या डिपार्टमेंटमध्ये ज्या विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतलेला आहे तर त्यांच्या ज्या परीक्षा आहेत त्या त्यांच्या अभ्यासक्रमाला नव्वद दिवस कंप्लीट झाल्यानंतर घेण्यात येतील कारण तुम्ही बघितलं असेल की जे ॲडमिशन असतात डिपार्टमेंटचे ते सर्वात लेट होतात त्यामुळे त्या विद्यार्थ्यांचा सिलेबस मागे असतो आणि त्यांचं नुकसान होऊ नये म्हणून त्यांच्या परीक्षा या नंतर घेण्यात येतील असं विद्यापीठ प्रशासनाने कळवलेलं आहे त्यानंतर नेक्स्ट पॉईंट आहे की विद्यापीठ व महाविद्यालयीन स्तरावरील परीक्षा या शक्यतो एका पाळीतच घेण्यात येतील जेथे एका पाळीत परीक्षा घेणे शक्य नाही अशा परीक्षा दोन पाळीत घेण्यात येतील म्हणजे शक्यतोवर तुमच्या ज्या परीक्षा आहेत त्या एकाच म्हणजे जो काही टाईम स्लॉट असेल त्या टाईम स्लॉटमध्ये घेण्यात येणार आहे त्यानंतर आठवा पॉईंट आहे की विद्यापीठ स्तरावरील परीक्षांकरता विद्यापीठात उपलब्ध असलेले जुने प्रश्नसंच उन्हाळी दोन हजार बावी वीस परीक्षेपूर्वीचे ज्या अभ्यासक्रमात बदल झालेले नसेल ते वापरण्यात येईल हा आहे महाविद्यालयांकरता पॉईंट की तुम्हाला जे काही क्वेश्चन पेपर वापरण्यात येतील ते जुनेसुद्धा वापरले जाणार आहेत त्यानंतर नववा पॉईंट आहे की विद्यापीठ स्तरावरील परीक्षांकरता प्रश्नपत्रिका सोडवण्याचा हा प्रचलित पद्धतीने संबंधित परीक्षेच्या परीक्षा योजनेत दर्शवल्यानुसार राहील तर परीक्षेचा जो काही वेळ आहे तो खाली आहे तो आपण आता डिस्कस करणार आहोत पुढे ते आणि त्यानंतर दहावा पॉईंट लक्षात घ्या प्रश्नपत्रिकेत असलेल्या एकूण प्रश्नांच्या पन्नास टक्के प्रश्न विद्यार्थ्यांनी सोडवायचे आहेत जर पन्नास टक्के प्रश्न अपूर्ण अंकात येत असतील तर पुढच्या क्रमांका इतकेच प्रश्न विद्यार्थ्यांना सोडवायचे आहेत आता हा पॉईंट लक्षात घ्या पुढं बघा उदाहरणार्थ कसं आहे की प्रश्नपत्रिकेत एकूण सात प्रश्न असतील तर त्याच्या पन्नास टक्के प्रश्न म्हणजे साडेतीन होतील अशा वेळी विद्यार्थ्यांनी एकूण चार प्रश्न सोडवायचे तशा सूचना विद्यार्थ्यांना परीक्षेच्या वेळी परीक्षा केंद्रावर देण्यात याव्यात परीक्षेत विद्यार्थ्यांना पन्नास टक्के प्रश्न सोडवायचे असल्याने त्यांना परीक्षेच्या वेळी पूर्वनी उत्तरपत्रिका देण्यात येणार नाही म्हणजे लक्षात घ्या मी अगोदरच चार पाच दिवसापूर्वी एक व्हिडिओ बनवला होता त्यात सांगितलं होतं की अमरावती विद्यापीठ आता पन्नास टक्केच प्रश्न आपल्यासाठी ठेवणार आहे तर त्यात असं आहे की आता समजा जर तुम्हाला एकोणचाळीस क्वेश्चन असले तर त्यापैकी फक्त वीसच क्वेश्चन तुम्हाला सॉल्व्ह करायचे आहेत म्हणजे कोविडनंतर विद्यार्थ्यांना ऑनलाईनची सवय पडलेली आहे आणि त्यांना आता त्रास जाऊ नये म्हणून विद्यापीठाने ही सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे म्हणजे एकूण क्वेश्चनच्या पन्नास टक्के क्वेश्चनच तुम्हाला आता या पेपरमध्ये सॉल्व्ह करायचे त्यानंतर अकरावा पॉईंट आहे की विद्यार्थ्यांनी उपरोक्त प्रमाणे सोडवलेल्या पहिल्या पन्नास टक्के प्रश्नांचे मूल्यांकन करण्यात येईल जर विद्यार्थ्यांनी पन्नास टक्केपेक्षा जास्त प्रश्न सोडवले असतील तर इतर सोडवलेल्या प्रश्नांचे मूल्यांकन करण्यात येणार नाही विद्यार्थ्यांनी एखाद्या प्रश्न सोडवल्यानंतर त्यास त्या प्रश्नाचे उत्तर चुकीचे वाटत असल्यास व विद्यार्थ्यास सदर प्रश्नाचे उत्तर रद्द करायचे असल्यास सदर सोडवलेला प्रश्न विद्यार्थ्याने रद्द करावा व त्याखाली स्वतःची स्वाक्षरी करून पर्यवेक्षकाची स्वाक्षरी घ्यावी म्हणजे लक्षात घ्या कसं असतं एखाद्या वेळेस आपल्याला एक्स्ट्रा क्वेश्चन येतात त्यामुळे आपल्याला वाटते की चला एक्स्ट्रा सॉल्व्ह करू मग समजा दहा क्वेश्चन आहे आणि त्यापैकी आपल्याला नियमानुसार पाच सोडवायचे मात्र जर तुम्ही सात सोडवले तर अशा वेळेस तुम्हाला काय करावं लागेल की जे दोन एक्स्ट्रा आहेत ना तर त्या खाली साईन करावी लागेल की हे कॅन्सल करायचे म्हणजे आपण का यावेळेस काय करायचं की जे क्वेश्चन आपल्याला कन्फर्म नाही किंवा आपल्याला वाटतं याला, आप याला, याला जास्त मार्क भेटणार नाही त्याखाली आपण साईन मारायची आणि जे काही वर्गात पर्यवेक्षक असतील त्यांची एक साईन घ्यायची म्हणजे तो क्वेश्चन बाद समजला जाईल आणि अवांतर जे काही जास्त मार्कावाले क्वेश्चन आहेत ते चेक केले जातील त्यानंतर बारावा पॉईंट आहे मूल्यांकन करते वेळी परीक्षांनी परीक्षकांनी विद्यार्थ्यास मिळालेल्या गुणाचे रूपांतर त्या विषयास असलेल्या एकूण गुणाच्या अनुपातात करून उत्तरपत्रिकेत गुण लिहावे उदाहरणार्थ एखाद्या विषयाचे प्रश्नपत्रिका ऐंशी गुणांचे आहे आणि त्या प्रश्नी पत्रिकेत सात प्रश्न आहेत तर पहिला प्रश्न हा आठ गुणांचा वा उर्वरित सहा प्रश्न आहे बारा गुणांचे आहेत तर त्यांना पन्नास टक्के म्हणजे चार प्रश्न सोडवायचे आहेत हे जे आहे ते शिक्षकांचा पॉइंट आहे हा त्यामुळे याकडे शक्यतो लक्ष देऊ नका लागलं तर तुम्ही वाचून घेऊ शकता आणि त्यानंतर आपण महत्त्वाच्या पुढच्या पॉईंटकडे जाऊ तो आहे की चौदावा पॉईंट उन्हाळी दोन हजार बावीस परीक्षेकरता परीक्षा केंद्र ही कोविड नाईन्टीन पूर्वी असलेली मान्यताप्राप्त परीक्षा केंद्रे असतील म्हणजे लक्षात घ्या यावेळी तुम्हाला वेगवेगळ्या सेंटरवर जाऊन परीक्षा द्यावी लागणार आहे कोणतंही महाविद्यालय तुम्हाला सेंटर तुमच्या शहरामधलं किंवा गावामधलं येऊ शकतं त्यानंतर पंधरावा पॉईंट आहे विद्यार्थी शिकत असलेले महाविद्यालय परीक्षा केंद्र असल्यास तेच महाविद्यालय विद्यार्थ्यास परीक्षा केंद्र म्हणून देण्यात येईल इतर विद्यार्थ्यांना त्यांच्या जवळ असलेले परीक्षा केंद्र देण्यात येईल म्हणजे फॉर एक्झाम्पल तुम्ही एखाद्या कॉलेजमध्ये आहे आता उदाहरणार्थ घ्या की खामगावमधील समजा जी एस कॉलेज आहे आणि एखादा विद्यार्थी त्या कॉलेजमध्ये शिकत आहे तर त्याला त्याचंच कॉलेज सेंटर मिळेल मात्र एखादं जवळच खामगावमधलं दुसरं कॉलेज आहे समजा मात्र ते जर सेंटर नसलं तर त्याला जी एससुद्धा मिळू शकतं अशा प्रकारे तुमच्या स्थानिक शहरानुसार हे मिळू शकतं हे उदाहरणार्थ म्हणून मी जी एस कॉलेज घेतला आहे त्यानंतर आहे सोळावा पॉईंट विद्यार्थ्यांकरता वीस किलोमीटरच्या आत परीक्षा नस केंद्र नसल्यास विशेष बाब म्हणून फक्त उन्हाळी दोन हजार बावीस परीक्षेकरता प्रचलित पद्धतीने परीक्षा केंद्र राहतील म्हणजे शक्यतोर तुमचं कॉलेजसुद्धा तुम्हाला ते देऊ शकतील त्यानंतर पुढचा आहे सर्व परीक्षांचे मूल्यांकन विद्यापीठात होईल सर्वात महत्त्वाचा पॉईंट आहे हा कारण की तुमचे जे पेपर आहे ते चेक युनिव्हर्सिटी त्यामुळे पेपर तुम्हाला चांगलेच लिहावे लागतील आता पुढचा पॉईंट लक्षात घ्या तो आहे आपल्या वेळापत्रकाबाबत तर त्यातला पहिला आहे अभियांत्रिकी तांत्रिकी व फार्मसी अभ्यासक्रमांच्या समसत्र परीक्षा तर इंजिनिअरिंग आणि ज्या फार्मसीचे परीक्षा आहेत त्या त्यांच्या ज्या प्रॅक्टिकल आहेत त्या दिनांक सतरा मे ते एकवीस मे या दरम्यान पार पडणार आहेत आणि लेखी परीक्षा या तेवीस मे ते दोन जून या दरम्यान पार पडणार आहे हे सर्वात महत्त्वाचं फार्मसी आणि इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांनी लक्षात घ्यायचं आहे बघा विद्यार्थी मित्रांनो मी अगोदरच बोललो होतो की इंजिनिअरिंग आणि फार्मसीच्या परीक्षा मेच्या शेवटी होतील आणि त्यानुसारच बरोबर तेवीस मे ते दोन जून या दरम्यान इंजिनिअरिंग आणि फार्मसीच्या परीक्षा होणार आहेत त्यानंतर इंजिनिअरिंग व म्हणजे अभियांत्रिकी व तांत्रिकी आणि फार्मसी अभ्यासक्रमांच्या परीक्षा विषम सत्र म्हणजे ज्या बॅकलॉगच्या परीक्षा आहेत त्यासुद्धा त्यांच्या ज्या प्रॅक्टिकल एक्झाम आहेत त्या सतरा ते एकवीस दरम्यान होतील आणि थेरॉटिकल एक्झाम या तेवीस मे ते दोन जून या दरम्यान पार पडतील त्यानंतर एक व दोन वगळून इतर म्हणजेच फार्मसी आणि इंजिनिअरिंग वगळून जसे की बी एस सी बी ए बी कॉम एम एस सी दॅन इंजिनिअरिंग आणि फार्मसी जेवढ्या काही ब्रँच असतील त्या सर्वच ब्रँचे ज्या प्रॅक्टिकल एक्झाम आहेत त्या तीन जून ते नऊ जून या दरम्यान पार पडतील आणि लेखी एक्झाम या सहा दहा जून ते तीस जून या दरम्यान पार पडणार आहेत हे फार्मसी आणि इंजिनिअरिंग वगळून सर्व विद्यार्थ्यांनी लक्षात घ्यायचं त्यानंतर यांच्यात ज्या बॅकलॉगच्या परीक्षा आहेत फार्मसी आणि इंजिनिअरिंग सोडून तर, तर त्यासुद्धा दहा जून ते तीस जून या दरम्यानच पार पडतील हे लक्षात घ्या आणि जो पाचवा पॉईंट आहे तो आहे युनिव्हर्सिटीमध्ये ज्या डिपार्टमेंटमध्ये शिकतात त्या विद्यार्थ्यांकरता केंद्रीय प्रवेश समितीद्वारे होणाऱ्या प्रवेशाच्या अभ्यासक्रमाची आणि थेट द्वितीय वर्षाला प्रवेशित होणाऱ्या अभ्यासक्रमाची तसेच अभियांत्रिकी व तांत्रिकी पदवी अभ्यासक्रमातील सत्र एक व दोनची परीक्षा बावीस आठच्या पुढे विद्यापीठ प्रशासन कंडक्ट करेल म्हणजे हे आहे विद्यापीठामध्ये शिकणाऱ्या म्हणजे डिपार्टमेंटमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांकरता त्यानंतर आता पुढे लक्षात घ्या काही नियम आहेत किंवा परीक्षेचे जे स्वरूप आहे ते दिलेले आहे की महाविद्यालय स्तरावर संचालित होणाऱ्या ऑफलाईन परीक्षांच्या प्रश्नपत्रिकेचे स्वरूप व सोडवण्याबाबत माहिती हा पॉईंट खूप महत्त्वाचा आहे की तुम्हाला पेपर कसे सोडवायचे तर लक्षात घ्या आता प्रत्येक प्रश्नपत्रिकेमध्ये संपूर्ण अभ्यासक्रमावर आधारित प्रत्येक युनिटवर साधारणत समान संख्येने बहुपर्यायी म्हणजे एम सी क्यू स्वरूपातील एकूण चाळीस प्रश्न असतील त्यापैकी सर्व प्रश्न सोडवणे विद्यार्थ्यांना बंधनकारक असेल लक्षात घ्या तुम्हाला प्रत्येक युनिटवर समान पद्धतीनुसार जे काही प्रश्न असतील चाळीस तर ते कंपल्सरी तुम्हाला सॉल्व करायचे आहेत प्रत्येक प्रश्नाला दोन गुण राहतील परीक्षेचा कालावधी हा प्रत्येक प्रश्नपत्रिकेकरता साठ मिनिटांचा राहील हे एमसी क्यू साठी आहे लक्षात घ्या था विद्यार्थी मित्रांनो त्यानंतर विद्यार्थ्यांनी उत्तरे लिहिण्याकरता त्यांना देण्यात येणाऱ्या दे बहुपर्यायी प्रश्नपत्रिकेचा वापर करावा त्यानंतर था विद्यार्थ्यांनी प्रश्नपत्रिकेतील प्रत्येक प्रश्नाच्या पर्यायासमोर विद्यार्थ्यांनी बरोबर हे चिन्ह ठीक करायचे आहे चुकीच्या उत्तरासाठी निगेटिव्ह मार्किंग राहणार नाही उत्तरपत्रिकांचे मूल्यांकन गोपनीयता राखून महाविद्यालयातच करण्यात यावे विद्यार्थ्यांना मिळालेले गुण एकूण गुणांमध्ये रूपांतरित करून विद्यार्थ्याला मिळालेले गुण प्रचलित पद्धतीने विद्यापीठाकडे पाठवण्यात यावे म्हणजे लक्षात घ्या हे काय आहे पॉईंट महाविद्यालय स्तरावर संचालित होणाऱ्या ऑफलाईन परीक्षा आहेत मात्र प्रत्येक प्रश्नपत्रिकेमध्ये एमसी क्यू स्वरूपात तुम्हाला या परीक्षा राहणार आहेत हे लक्षात घ्या कारण हा वीस नंबरचा पॉईंट महत्त्वाचा आहे की प्रत्येक प्रश्नपत्रिकेमध्ये संपूर्ण अभ्यासक्रमावर आधारित प्रत्येक युनिटवर साधारण समान संख्येने यम सी स्वरूपातील चाळीस प्रश्न राहतील आणि चाळीसपैकी चाळीस तुम्हाला बंधनकारक राहील त्यानंतर ज्या प्रात्यक्षिक परीक्षा आहेत त्या महाविद्यालय स्तरावर घेण्यात येणार आहेत प्रत्येक परीक्षा या प्रचलित पद्धतीने परंतु प्राचार्याद्वारे बाह्य परीक्षक हे त्याच जिल्ह्यातील नियुक्त करून घेण्यात येतील म्हणजे प्रॅक्टिकल एक्झामला तुम्हाला एक्सटर्नल सुद्धा राहणार आहे त्यानंतर प्रोजेक्टबद्दल दिलेलं आहे की त्यांच्यासुद्धा ज्या प्रोजेक्ट आहेत ते सुद्धा बाह्य परीक्षक नियुक्त करून घेण्यात येणार आहे आणि पुनर्मूल्यांकन जे आहे ते विद्यार्थ्याचे नियमा विद्यापीठाच्या नियमानुसार होणार आहे हे सुद्धा लक्षात घ्या अशा प्रकारे हे महत्त्वाचे काही नियम होते त्यानंतर गैरमार्ग वगैरे म्हणजे कॉपी वगैरे जर काही विद्यार्थी करतील तर त्याबाबत सुद्धा दिलेला आहे आणि परीक्षा केंद्रावरील व्यवस्था म्हणजे शिक्षकांकरताय तर अशा प्रकारे हे महत्वाचं आहे या, या परीक्षांबाबत तर विद्यार्थी मित्रांनो ही जी काही महत्वाची माहिती आज विद्यापीठ प्रशासनाने दिली होती तर याच पद्धतीने तुमचा या जी आरनुसार तुमच्या या परीक्षा विद्यापीठ प्रशासन कंडक्ट करणार आहे आणि त्याच परीक्षा पद्धतीला तुम्हाला आता सामोरं जावं लागणार आहे यातील हा महत्त्वाचा पॉईंट लक्षात घ्या की परीक्षा ऑफलाईन जरी होणार असल्या तरी त्याचं जे स्वरूप आहे त्यात त्यांनी काय सांगितलेलं आहे की एम सी क्यू स्वरूपातील चाळीस प्रश्न राहतील आणि सोडवणे बंधनकारक राहतील त्यामुळे मला वाटतं की ऑफलाईन परीक्षा सुद्धा या एम सी क्यू पद्धतीनेच होणार आहे हे आता या जी आरवरून तरी स्पष्ट झालेलं आहे तरी आशा करतो ही माहिती तुम्हाला नक्कीच कळालेली असेल तर तुम्ही व्हिडिओला लाईक कराल आणि चॅनलला सबस्क्राईब कराल मनपूर्वक धन्यवाद